भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांची 98वी जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात अखिल आगरी समाज परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ओबीसी आरक्षण आणि दिबा पाटील या विषयावर पल्लवी रेंडके आणि राजाराम पाटील यांनी व्याख्यान दिले. या उपक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उद्योजक जे एम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, सचिव बी पी म्हात्रे, अध्यक्ष विजय गायकर, उपाध्यक्ष आनंदराव पाटील, जे डी तांडेल कार्यकारिणी सदस्य मेघा तांडेल, माजी नगरसेवक जगदीश गायकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर खंडागळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपण आज आपल्या दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त लढलेले आहोत. सुरुवातीलाच त्या जयंतीनिमित्तानं त्यांना मानवंदन देतो आणि ह्या नमन केल्यानंतर ह्या विषयावर बोलायला सुरुवात करतो. खरं तर तांडेलांनी आता विषय जर सांगितला ही खरी वस्तुस्थिती आहे. ते जातीगणना करण्याकरता पाटील साहेबांनी विविध प्रकारच्या क्रिमिटे नेमल्या, तिथे तिथे मार्गस्थ लावल्या. आपण जेव्हा दिल्लीला गेला होता मी होतो, माझ्याकडे ते 2 दिवस राहायला होते. दुसऱ्या दिवशी येऊन आले आणि मी यांच्याबरोबर प्रत्येकाकडे फिरत होतो. खासदारानंतर आणि त्याबरोबर त्यांच्या फिरत होतो आणि सगळ्या कुणाची कारण कुठे तोडल्या म्हणण्याची ते त्यांना दाखवून अतिशय चांगल्या जी कमिटी आली होती फार मेहनत घेतली. प्रत्येकाच्या जाऊन कन्व्हिन्स करण्याचा आपला प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा विषय ही मंडळ आहे. मंडळ प्रयोगाने स्थापन झाल्यानंतर दिबा पाटील साहेबांनी मंडळाचं काम आपल्या महाराष्ट्रात इतकं केलं की ते देशातले सर्व ओबीसी समाजाचे नेते झाले. मला आठवते त्याला मी एकदम करून होतो, म्हणजे जेमतेम साधारणतः असं होतो की 24-25 वर्षाचे होते किंवा ते 28 वर्षाचे असते. आणि त्यावेळेला अगदी 25-28 वर्षाचे असताना पाटील साहेबांनी मुंबईला दादाला शारदा राज आहे ना, त्याच्या भाषाला हॉटेल काय तिथे ते मोठा मेळावा ठेवला होता आणि आम्ही इथून गेलो होतो तरुण असताना. त्या मंडळाचं काम इतकं तडफेल साहेबांनी केलं, ग्रामीण भागातल्या लोकांचं जमा केलं की शिक्षणामध्ये आपली पिछाट आहे, नोकऱ्यांमध्ये आपली पिछाट आहे आणि त्याला त्यावेळेला आपल्याला काही एक गोष्टी अशा आहेत की आरक्षण अशा पडलेले नाही. पण आता आपल्यातले सुद्धा काही लोक त्यावर होते का आरक्षण घेऊन आपण मागास का व्हायचं. त्यांना आज आपण कुठल्या साधीवर आहोत आपल्याला गरज आहे त्याची याचा विचार न करताना तोही चर्चामध्ये होते. पण कुणाशी परवा न करताना दिबा पाटील साहेबांनी या आरक्षणाच्याबद्दल म्हणून मंडळाला कन्व्हिन्स करण्याचा फार मोठा प्रयत्न केला. उपेशिंग जेव्हा भेंड आले होते कार्यक्रमाला तर त्यावेळेस त्यांना आपण तिथंचा उपेशिंगकडे घेतलं, म्हणजे आपण भेट घेऊन तेही त्यांना सांगितलं ते म्हणते त्यानंतर ते प्रयत्न झाले होते समजायचं. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणायला गेलात तर खऱ्या अर्थानं मंडळ सहकार्याने आपल्याला साथ दिली होती. पण आपलं दुर्दैव म्हणूया, कारण का आता तांडेलांनी सांगितल्याप्रमाणे जसं एसटीमध्ये धनगर समाज आणि त्या भटक्यामध्ये जातीकरता आरक्षण करण्याचा प्रयत्न झाला, त्या लोकांनी चांगला भरपूर विरोध केला. एसटी एसटी जितके आक्रमक तितके एकजूट आहेत, ओबीसी समाज तितका आक्रमक नाही. तांडेलांची फार चांगली इच्छा असेल की इथून आपल्या समाजाचा आमदार व्हावा, खासदार व्हावा, काय व्हावा. पण एकेका पक्षाने आणि ह्या मतदारसंघात आगळी बाकीच्या मी विचार बोलत पण नाही तुम्हाला, सगळ्या पक्षातून आगळी उमेदवार उभे राहतात. त्याच्यामुळं आपल्याला काय झालं कुठे आलं ते आगळीच, पण ते अनेक जर उभे राहिल्यानंतर त्यातून धोका आपल्याला उमेदवारला मिळतो याचा विचार कोणी करत नाही. आपण एकत्र चला एक मतदान आगळी कोळी ओबीसीवाली आहोत काय कराडी आणखी जे काय ते माळी साडी सोनार बिना सर्व 12 वरून त्याला त्यांनी एक दुकानामध्ये जातो असं आपण नाही करत.
त्यावेळेला आपल्या एरवी आपला आमदार जागा होतो आणि याने मीच उमेदवार असं समजून आपण पाहिलं आमदारकी असली की दत्तशिंदे आहेतच पण गजानन तिकीट हवं असतं. तेच झालंय की सुरेश ठाकूरांना पण तिकीट हवं असतं बसाच सगळं बसाच यावेळीच असला ते तर अशा पद्धतीनं आपल्याकडं ही चढावरची आपण सध्याही जास्त आहे कुठेतरी सामंजस्य ठेवणं हे गरजेचं आहे ते होत नाही. ठीक आहे प्रत्येकाची महत्वाकांक्षा त्याला पर्याय नसतो असणंही आवश्यक आहे आणि नाटका वाईट आहे गेले याच्यातला भाग नाही पण समाजाला खऱ्या अर्थाने योग्य न्याय देईल अशा माणसाला आपण हातात त्याच्या नेतृत्व दिलं तर नक्कीच त्याचा